रायगडमध्ये पावसाचा जोर सध्या ओसरलाय, मात्र नद्यांच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे. महाडमधील सावित्री, रोहामधील कुंडलिका या नद्या सध्या इशारा पातळीपर्यंत जाऊन पोहोचल्या. एनडीआरएफचे जवान देखील या परिसरामध्ये तैनात करण्यात आले. कालचा मुसळधार पाऊस, मात्र आज पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे. पावसाचा जोर ओसरलेला आहे असं असताना देखील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मात्र वाढ होताना दिसते. सावित्री, कुंडलिका या नद्या सध्या इशारा पातळीपर्यंत, त्यामुळे या परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्यामुळे एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आलेली आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या ठिकाणी सज्ज आहेत. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, नागरिकांना त्रासाला सामोरं जाऊ लागू नये यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये खबरदारी घेण्यात येते आहे. आणि ती काही दृश्य देखील आपण पाहतो आहोत. या ठिकाणी एनडीआरएफच्या बोटी देखील दाखल झालेल्या आहेत. एनडीआरएफचे जवान हे सज्ज आहेत. पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील प्रशासनानं दिला. सध्या पाऊस ओसरला असला तरी देखील नद्यांची पाणी पातळी मात्र इशारा पातळीवर आहे. त्यामुळे सावित्री आणि कुंडलिका नदी किनारच्या गावांमध्ये सध्या एनडीआरएफचं पथक तैनात आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील सज्ज आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रवी खरात आपल्यासोबत आहेत. रवी, आपण पाहतो की सावित्री आणि कुंडलिका नदी सध्या इशारा पातळीवर आहे, त्यामुळे एनडीआरएफचे जवान देखील या परिसरात तैनात आहेत. नक्कीच सागर, आपण पाहतोय की कालपासून रायगडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. सध्या आपण आंबा नदी पात्राजवळ आहोत. आपण पाहू शकतो की आंबा नदीची जी इशारी पातळी आहे ती 9 मिलीमीटर एवढी आहे, मात्र या नदीने आतापर्यंत 6 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद या ठिकाणी झालेली आहे. अवघ्या 3 मिलीमीटर पावसाची जर नोंद या ठिकाणी झाली तर आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे व पूरजन्य देखील परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपण सध्या पाहतो की रायगडमध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण आपल्यास पाहायला मिळत आहे व तसेच अतिवृष्टीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी देखील प्रशासनाला अलर्ट चा आदेश दिला होता. त्यानंतर प्रशासनाने देखील रायगडमधील माणगाव, पोलादपूर या तालुक्यांना सध्या सुट्टी देखील डिक्लेअर केलेली आहे. सध्या ढगाळ वातावरण आपल्यास सर्वत्र पाहायला मिळत आहे व तसेच सुसाट्याच्या वाऱ्यासह सध्या रायगड या क्षेत्रात घेतलेली असली तरी नद्या मात्र सध्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.